लैंगिक अत्याचारात पोलिसांना हवा असलेला मारडी येथील स्वयंसिद्ध असणारा भोंतू बाबा गुरुदास याला अखेर 16 दिवसांनी ग्रामीण गुन्हे शाखेने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुरुदास भोंतू बाबा या घटनेनंतर अयोध्याकडे व नंतर तेथून भोपाळकडे पळून गेला होता. याचीच गुप्त माहिती मिळाली असता पोलीस पथक भोपाळला रवाना होऊन भोंतू गुरुदास बाबाला अटक करून अमरावतीच्या दिशेने निघाले आहे. अमरावती ग्रामीण हद्दीत येत असलेल्या मारडी येथील आश्रमात राहून पतीचा आजार बरा होण्याकरिता आलेल्या एका राज्यातील महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना तिवसा तालुक्यातील मारडी येथील एका आश्रमात घडली होती. येथे अनेकांना भूलथापा देणारा स्वयंघोषित बाबा समजला जाणारा भोंतू गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याच्या विरुद्ध पीडित महिलेने गेल्या 25 जानेवारीला कुर्रा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. हीच माहिती होताच भोंतू गुरुदास बाबाने तात्काळ पलायन केले होते. त्याच्या शोधामध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशाने 3 ते 4 पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले होते. इकडे आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पीडितासह अनेक संघटनेने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे केली होती. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीवरून ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक भोपाळला रवाना होऊन तेथील एका लॉजमध्ये लपून बसलेल्या आरोपी भोंतू गुरुदास बाबा याला मोठ्या शितापीने ताब्यात घेतले. ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने बलात्कारी तवेवाला बाबा उर्फ सुनील कावलकर याचा आधी अयोध्या व नंतर भोपाळपर्यंत पाठलाग करत मोठ्या शितापीने त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर अनेक ठिकाणी लपून बसलेल्या भोंतू गुरुदास या आरोपी बाबाला अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी तब्बल 16 दिवसानंतर ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन अमरावतीला 9 फेब्रुवारीला सकाळी दाखल झाले. 9 फेब्रुवारीला दुपारी पोलिसांच्या सुरक्षितेमध्ये आरोपी भोंतू बाबाला तिवसा न्यायालयामध्ये हजर करण्याकरिता पोलीस पथक रवाना झाले आहेत.